वेलकम बॅक टू विनया भटक्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण गेलो होतो कुडूस, जिथे माझ्या मित्राचं म्हणजे शरद हरदास, ज्याला आम्ही बुवा म्हणून म्हणतो, त्याचं 4 एकरचं फार्म हाऊस आहे. आणि त्या फार्म हाऊसमध्ये तो सेंद्रिय शेती करतो. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तो सेंद्रिय खत कसं तयार करतो, त्याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन आणि माहिती त्याच्याकडनं ऐकली. या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी ह्यावर्षी केलेली भात शेती कशी केलेली आहे आणि त्याच्यात कुठले एक्सपेरिमेंट केले आहेत हे त्याच्याकडनं ऐकणार आहोत. यावेळी त्यांनी 5 प्रकारचे भाताच्या जाती लावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 ज्या आहेत त्या सुगंधी भात म्हणून शेती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट त्यांनी एक ट्रॅडिशनल पद्धतीने भात शेती आणि दुसरं डायरेक्ट पेरणी यांनी केलेली आहे. तर आता आपण त्याच्याचकडनं समजून घेऊ की काय प्रकारची भात शेती त्यांनी केलेली आहे. आपण आहोत सध्या ऑगस्ट मिडमध्ये आणि हा जो व्हिडिओ आपण बघणार आहोत हा 2 महिन्यापासून त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी लावलेली भात शेती कशी कशी त्याची प्रोग्रेस होत गेला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला भेटूया बुवाला आणि समजून घेऊ काय प्रकारची शेती त्यांनी ह्यावेळी केलेली आहे. नमस्कार. सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर ते आता मी गेली 10 वर्ष सेंद्रिय शेती करतो. तर अगोदर मी पेस्टिसाइड्स कंपनीमध्ये काम करत होतो, पण ते सगळं सोडून दिलेलं आहे. आणि माझ्या रिटायरमेंटनंतर मी माझ्या इकडे फार्म हाऊस आम्ही केलं, तर तिथे मी सेंद्रिय शेती करतो. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय ते आपण जरा बघूया. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सिंथेटिक केमिकल वगैरे न वापरता फक्त नैसर्गिक जे काय आपल्याला उपलब्ध आहे, म्हणजे काय तर आपल्याला गाईचं शेण, त्याचं गोमूत्र, पालापाचोळा, गांडूळ खत वगैरे हे सगळं वापरून आपल्याला ते वापर करायचा नैसर्गिकरित्या. तर ते मी आता तुम्हाला सगळं दाखवतोच ते कसं करायचं काय करायचं. तर पहिले आता इकडे मी नंतर तुम्हाला दाखवीनच ते सगळं. आणि त्याच्या अगोदर आपल्याला इथे आमची वाडा कोलम आहे, म्हणजे आमच्या इकडं पालघरमध्ये आहोत आम्ही वाडा तालुक्यामध्ये. तर तिकडे आम्ही आता ते सगळं करतो आहे. आता माझ्याकडे 4 एकर शेती आहे ऑलमोस्ट, त्याच्यामध्ये माळ पण आहे आणि लागवडीचं पण सगळं आहे. तर ते आमचं चाललेलं आहे. तर मागे तुम्हाला बॅकग्राऊंडला सगळं दिसतं आहे कुठे कुठे काय काय आहे ते सगळं. आणि मेन याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा मुख्य गाभा जो आहे ते सगळे तुमच्याकडे गोवंश पाहिजेच. आता हे सगळं माझ्याकडे आहे इकडे, एक एक वस्तू बघाल सगळं. आणि हे सगळे जे आम्ही डिकम्पोजर बेस्ट डिकम्पोजर बनवतो इथे सगळे ड्रम ठेवले आणि मी त्याचा आम्ही सगळा वापर करतो. तर आता हे सगळे तुम्हाला दाखवतोच मी. हे आहे शेततळ, त्याच्या बाजूला सगळी शेतं आहेत ग्रीन. एक 360 डिग्रीचा व्ह्यू दाखवतो. इकडे सगळी एक भात लावणी केलेली आहे आम्ही इथे थोडी इकडे, त्याच्या खाली दिसेल. हा एक आमचा प्रयोग आहे रांगेत लावण्याचा. आणि इकडे बाकी सगळी झाडं आहेत. आणि इकडे दुसरं एक शेत आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर पाऊस झालेला आहे. सध्या काय आम्हाला करता येत नाही लागवड बिगवड. आता पाऊस कमी झाल्याशिवाय काही नाही. असा एक सगळा आमचा कम्प्लीट 360 डिग्रीचा व्ह्यू आहे. हे आम्ही इकडे भात पेरलं होतं आणि ते जवळ 3 आठवडे झाले आहेत. तर ते आता त्याला आम्ही ते आवण इकडे म्हणतात, म्हणजे नर्सरी रोपे तयार केलेली आहेत. आता ती नंतर तिकडनं ती काढून त्याची आवणी कशी करतात ते इकडनं आपण बघू. हे इकडे आमची माणसं आहेत, इकडे सगळी आहेत, जवळजवळ 8-9 माणसं इकडे आलेली आहेत. ते आता हाताने आमच्या इकडे लागवड करतात, इकडे म्हणजे आवणी आम्ही त्याला म्हणतो. आता हे सगळं इकडे चिखल केलेला आहे इकडे, हा छानपैकी. आणि ते चिखल केल्यानंतर उभी आडवी ते चिखल करतात
आणि त्याच्यानंतर मग इकडे आम्ही आवणी चालू केलेली आहे. इथं जवळून पण दाखवतो कशी करतात ते, कशी लोकांची मेहनत आहे बघा शेतीमध्ये. आपण तांदूळ खातो पण त्याची मेहनत आहे ही खरोखर बघण्यासारखी आहे. खूप कष्टाचं काम आहे, म्हणजे आपल्या शहरातल्या लोकांना त्याचं काही माहिती नसतं. आता आम्ही शहरातून इकडे आलो आहे आणि त्यामुळे सगळं माहिती करून घेतली कसं आहे काय आहे ते. आता हे भात लावतात, आता ते भात लावणे इकडे चालू आहे. मग ते लावत 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 असे मागे येणार. हे बघा आता एवढी माणसं आहेत, ते सगळं पोणवहून काम करायचं नॉनस्टॉप. हे अतिशय मेहनतीचं काम आहे त्याला. आणि हे सगळं आम्ही आता चिखल केलेलं आहे इकडे, सगळं तयार आहे. आता हे काम त्यांचं चालू आहे. तर हे इकडनं सगळं झालं का मग आम्ही हे दुसरं, आमच्याकडे रोपं तयार आहेत नर्सरी, ही उपटणार. उपटून हे सगळं असं इकडे लावणार, इकडे ह्या बाजूला पूर्णपणे, ह्या बाजूला पूर्णपणे लावणार. पण मगाशी जे बघितलं ती एक पद्धत म्हणजे रोपे करून पुनर्लागवड त्याला म्हणतात. आणि ही एक आमची दुसरी मेथड अशी आहे की याच्यामध्ये डायरेक्ट आम्ही भात टाकतो या ओळीमध्ये. माझ्याकडे ते एक अवजार आहे, त्याच्याने भोकं पाडली जातात आणि मी त्याच्यामध्ये तीन तीन ते चार चार दाणे टाकले. हे दाणे जवळजवळ महिना झालेला आहे आमच्याला टाकून. तर इथे मी एक प्रयोग केलेला आहे, तर त्याचं छानपैकी रोपं उगवली पण आहेत. तर तिकडे आम्ही नर्सरी करून ती उगवून ती पुन्हा उपटून लावली. पण इथे तसं काय करत नाही आम्ही, लावू उपटून बिटून काय घ्यायची नाही, डायरेक्ट लावायची. पण याच्यामध्ये फक्त काय असतं, हे गवत खूप होतं. तर एकदा आम्ही गवत काढलेलं आहे, तर आम्ही पुन्हा इकडे सगळं जे गवत झालेलं आहे ते सगळं काढून टाकणार. आणि त्याच्यामुळे हे डायरेक्ट मेथड झालेली आहे, मी फक्त डायरेक्ट लावायच्या बिया आणि मग ते भात आपलं घ्यायचं. म्हणजे त्याच्यामुळे मजुरी वाढते खूप, वेळेची बचत होते. पण त्याच्यामध्ये फक्त प्रश्न येतो काय, गवत खूप होतं म्हणून ते लोकं म्हणजे चिखल करून वगैरे सगळं आता जे काय चालले ते. म्हणून यावेळेस मी दोन्ही पण केलेले आहेत. एक इकडे लागवड केलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी आता ही लागवड, ही इकडे सगळी तशीच लागवड केलेली आहे. हे साधारण अर्धा एकर वगैरे जागा आहे, तर तिथे आम्ही अशी डायरेक्ट सीडिंग केलेलं आहे त्याचं. आता याचं गवत काढलं का एकदम स्वच्छ होईल. आता त्याचप्रमाणे हे एक शेत झालं, इकडे पण आहे तसंच, इकडे पण तसंच केलेलं आहे. आता पुन्हा जे आपण मगाशी ट्रॅक्टरचं बोललो, तर आता आमचा एका दुसऱ्या शेतामध्ये ट्रॅक्टर इकडे चालू आहे, ते दाखवतो मी आता. हा बघा इथे याची मशागत चालू आहे, म्हणजे चिखल करण्याचं काम चालू आहे. आता इथे मगाशी जी आम्ही रोपं लावली ती इथे लावली होती, तिकडे लागवड जी चालू आहे ती इथे होती. आणि इकडनं आम्ही हे सगळं उपटून घेतलं, आता उपटून घेतल्यानंतर त्याचं सगळं चिखल करायचं. मग तिकडे ट्रॅक्टर आमचा चालू आहे तिकडे. आणि इकडे हे पाण्याची जागा आहे, त्यांना पर्या म्हणतात आमच्याकडे. ते पाणी बंद चालू करायचं असेल तर आपल्याला पाहिजे तिकडे बंद केलं का पाणी साठतं, नसेल तेव्हा बहुत सोडून द्यायचं, म्हणजे पाणी तिकडे निघून जातं. तर आता इथे पण ते सगळं चिखल व्यवस्थित झाला का मग इकडे पण आम्ही तशीच लागवड करणार. तर अशा या दोन पद्धती बेसिकली दोन आहेत, एक डायरेक्ट लागवड होते आणि हे तुम्ही रोपं करून पुन्हा त्याची लागवड करतात, म्हणजे पुनर्लागवड त्याला म्हणतात. त्याचे दोघांचे पण फायदे आणि तोटे आहेत म्हणा, पण तसं जे जे काही अडचणी येतात त्या मात केली तर दोन्ही ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळतं असं काही नाही. फक्त जरा थोडंसं लक्ष ठेवायला लागतं त्याच्याप्रमाणे आपल्याला की काय असेल ते अरेंजमेंट करून, ते गवत झालं असेल किंवा काय ते काढून. पण आता मी कसं नैसर्गिक शेती करतो त्यामुळे कुठेही पेस्टिसाईड नाही वापरत किंवा तणनाशक जे म्हणतो आपण विडीसाईड ते पण काय असं मी वापरत नाही. त्याच्यामुळे थोडीशी मेहनत घ्यायला लागते गवत वगैरे काढायला आणि नंतर मग जमलं तर मल्चिंग पण करून ते होतं काम. पण ते आता बहु कसं जमते आम्हाला ते एक प्रयोग करायला केलेला आहे. आता हे सगळं झालेलं आहे इकडे, असं बघू आता हे गवत काढलं का फार छान होईल, मग तुम्हाला पुढच्या पुन्हा याला दाखवता येईल मला. हा ह्या लागवडीमध्ये याला काय म्हणजे वाफे करणं म्हणतो आम्ही, हे वाफे केलेले आहेत आणि याला आपण आम्ही सरी म्हणतो, सरी. हे सरी झालेली आहे, त्या सरीमध्ये मग आम्ही लागवड केलेली आहे. हे बघा जवळ दिसलं तुम्हाला, हे शतावरीची लागवड केलेली आहे. नंतर इकडे हे तुरीचं झाड आहे, पुन्हा इकडे शतावरी आहे, शतावरीचे छोटी छोटी रोपं आहेत, पुन्हा इकडे तुरीचं झाड आहे. हे अशी आम्ही त्याची त्याला म्हणा आंतर लागवड जी आहे ती पण करतो, त्याच्यामुळे काही जमीन फुकट घालवता येत नाही आपल्याला, छानपैकी सगळं काम होतं. आता त्याच्या बाजूलाच आम्ही हे हळदीची लागवड केलेली आहे.
हे हळदला पण जवळ 3 आठवडे होऊन गेले. आता छानपैकी सगळी हळद आलेली आहे. हे पण अशी आम्ही आंतरपीक म्हणूनच घेतलेलं आहे. बाकी जिकडे झाडं सगळी आहेत, हे रामफळ आहे, इकडे शेवग्याचे आहेत, इकडे खजुराची झाडं आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही ही सगळी हळदीची लागवड केलेली आहे. मागे आपण ती लागवड कशी करायची ती बघितलं. आता याची 1 महिना झालेला आहे ऑलमोस्ट. आता त्याची वाढ बघा कशी झालेली आहे. ही सगळी हे एक शेत आहे आमचं. नंतर एक याच्या पुढे पण दाखवतो मी. हे असं एक लावलेलं आहे, मध्ये आम्ही थोडंसं गॅप सोडतो. त्याला एक पट्टा पद्धत म्हणतात, म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश, ऑक्सिजन वगैरे सगळं आणि स्पेसिंग मिळावी. आणि आम्हाला म्हणून आतमध्ये जाऊन फवारणी करायला, खत टाकायला बरं पडतं, म्हणून हे थोडंसं मध्ये गॅप ठेवायची. एक हे एक दुसरं वाण आहे. आता हे दोन जे पट्टे तुम्हाला दिसतात, हा एक आहे आणि हा एक आहे इकडे, हे दोन्ही बारीक भात आहे आणि सुगंधी वाण आहे ते. तर ते मी ह्यावर्षी एक प्रयोग केलेला आहे, ते लावलेलं आहे, छान झालेलं आहे आत्तापर्यंत. आणि त्याचं विशेष असं आहे का, आत्ताच मी तो उभा आहे तर मला एक वास येतो त्याचा, त्या प्रकारचा खमंग असा, जसा बासमती देतो ना तसा येतो आहे तो. त्यामुळे आता पुढे जेव्हा दाणे येतील तेव्हा बघायला मिळेल आपल्याला कसं आहे ते. त्याचप्रमाणे आमचं इकडलं एकदम प्रसिद्ध असं जे आहे ते आमचं वाडा कोलम झिनी, ते पण मी लावतो. ते पण आता ह्या इकडे तुम्हाला दाखवतो. आपण जी लावणी बघत होतो तर आता ते प्रत्यक्ष महिन्यानंतर असं झालेलं आहे. इथे पण आम्ही असे छानपैकी केलेलं आहे. हा झिनी आहे वाडा कोलम, अशी मध्ये गॅप ठेवलेली आहे, म्हणजे आम्हाला ते बरं पडतं जरा ह्याच्यासाठी. हे असं सगळं भात आलेलं आहे. हे इकडनं त्याचप्रमाणे माझ्याकडे एक जिरा राईस म्हणून एक प्रकार आहे, पण त्याला म्हणजे सुगंध नाही आहे आपला नॉर्मल, पण बारीक भात एकदम जिरा टाईप म्हणतो तसा, त्याची पण आम्ही इथे लागवड केली. त्याचे हे दोन जे पट्टे दिसतात ते त्याचे आहेत. तर अशी कम्प्लीट ही भात लागवड आहे. आणखी एक आहे ते तुम्हाला दाखवतो मी. इकडे जसं माझं शेत आहे त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट लगेच इकडे तळ आहे माझं. हे शेततळ म्हणतो आम्ही. आता आपण तिकडनं बघून झालेलं आहे. आता हे आमचं दुसरा एक प्रयोग आहे. मागे आपण बघितलं त्यात बरंच गवत झालं होतं, तर ते आम्ही सगळी ती माणसं लावून आम्ही त्या काढून घेतले. ते आमचं काम चालू आहे. इकडे ही सगळी आमची माणसं आहेत, आमच्या शेजारी राहतात, ते छान काम करतात, त्यांच्यामुळेच आम्ही काय करू शकतो, म्हणून त्यांना आम्ही धन्यवाद देतो. तसंच आता हे इकडे एक दुसरं शेत आहे आमचं. त्या इथे पण एक दुसरं बियाणं लावलेलं आहे मी. हे पण सुवासिकच आहे. हे पण ते व्यवस्थित आलेलं आहे, 1 महिना झालेलं आहे याला. हे एक आम्ही इथे आमचा हा याला आम्ही माळ म्हणतो. हे माळावर आहे, म्हणजे इथे पाणी जास्त साचत नाही आहे. मग तिथे पण एक आम्ही ते भाताचं वाण लावलेलं आहे. आणि बाकीची माझी ही सगळी झाडं आहेत. आणि याच्या पुढे एक हळदीचं आम्ही पीक नेहमी घेतो. गेली 5 वर्षे मी काम करतो हळदीच्या पिकाचं, तर ते दाखवतो. आम्ही आता सगळं छानपैकी इथं आमच्या बायकाने गवत वगैरे काढून घेतलेलं आहे, त्यामुळे हे हळदीचं सगळं छान झालेलं दिसते. हे इकडे एक रामफळाचं झाड आहे, पुढे एक इकडे रामफळ आहे. आणि त्याला आता ना थोडे थोडे हे त्याला आपण कळ्या म्हणू शकतो, ते आलेलं आहे इकडे. तुम्हाला दाखवतो मी ते. हे बघा दिसेल तुम्हाला. तर आता इथे ही हळूहळू रामफळं होतील. ह्याच्यानंतर इथे हे मोठं बेलाचं झाड आहे. आता तुम्हाला ती फळं दिसतात का बघा. या इकडे एखादं दिसू शकेल, त्याला फळं पण आलेली आहेत, बेलफळ. हे पिकल्यानंतर अतिशय चविष्ट, खूप लोकप्रिय आहे ते. हे दुसरी बेलाचीच झाडं आहे तिकडे. आणि इकडे हे सगळं आम्ही हळद लावलेली आहे इकडे, छानपैकी साफसफाई सगळी झालेली आहे. हे हळदीमध्ये 2 प्रकार आहेत, एक आपली पिवळी हळद रेग्युलर
आणि एक दुसरी निळी हळद, तिला काळी हळद पण म्हणतात. तर त्याच्यामध्ये ते कर्क्युमिन कंटेंट जास्त असतं, म्हणून त्याला जास्त मागणी असते. तर ते पण मी लावतो. आणि इकडे एक आमचं हे आहे, सीताफळाचं झाड आहे, त्याला पण आता छोटी छोटी सीताफळं आलेली आहेत, मी दाखवतो. या इथे हे बघा, छोटंसं इकडे सीताफळ आलेलं आहे, इकडे आहे, या इकडे पण आहे एक. आता सुरुवात झालेली आहे यायला हळूहळू सीताफळ, इकडे इकडे, मग ते सगळं ते झाड भरून जाईल आता. आणि अतिशय आमचं नैसर्गिक आहे, त्याला काय केमिकल वापरतच नाही आम्ही कुठलं फर्टिलायझर, त्याच्यामुळे शेणखत, गोमूत्र, कंपोस्ट, गांडूळ खत, तर त्याच्यामुळे जी चव फार छान असते इकडे. त्याच्या बाजूला हे आवळ्याचं झाड पण आहे, इकडे सगळी बांबूची झाडं बाजूला आहेतच. हे पुन्हा एक रामफळाचं आहे, त्याला पण बरंच ते अशा कळ्या आलेल्या आहेत, तर आता हळूहळू हळूहळू होतील आणि ते रामफळ त्याला येतील. आणि ही सगळी आमची जांभळीची झाडं आहेत. अशा प्रकारे आमचं हे काम चालू आहे. तर माझ्या मागच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला जे भात आलेलं दिसतंय, म्हणजे आम्ही भाताची पेरणी केल्यानंतर ते नर्सरी बनवतो आणि त्याचं मग ते आम्ही इथं प्लांटेशन त्याचं केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे मागचं आहे ते एक सुगंधी भात आहे, ते स्पेशालिटी अशी की त्याला काला नमक राईस म्हणून म्हणतात. त्याचं जे काय भात जे असतं ते काळं असतं, ब्लॅक असतं, पण त्याच्यामधून तांदूळ येतो तो आपला पांढरा स्वच्छ असतो. तर मी इकडे प्रयोग केलेला आहे, हे म्हणजे छत्तीसगडमध्ये वगैरे तिकडे ते लोक वापरतात, बट मी ते बियाणं त्याचं मिळवलं, ते बियाणं ते काळं बियाणं आहे ते, आणि त्याच्यापासून जो भात बनतो तो आपला पांढरा बनतो. त्याचा मी हा प्रयोग इकडे केलेला आहे, ते बघू आता कसं सक्सेस होते ते. आत्ताच आम्हाला इथे थोडासा वास येतो आहे याचा याचाच त्यांच्या प्लॅन्टचं ते भाताचा, बघू पुढे कसं काय होतं ते. तर ते आम्ही हा प्रयोग केलेला आहे. आपण आता बघितलं आणि समजून घेतलं की शरदनी त्याच्या शेतामध्ये कशी भात शेती केलेली आहे, आणि आता भात शेती आणि बाकीचे जी काही फळफळ लावलेली आहे त्याचा सध्याचा स्टेटस काय आहे तो. आपण आता परत भेटणार आहोत ते साधारण एक ते दीड महिन्यानंतर, जेव्हा भात शेतीला लोंब्या लागतील, मग ते कापणी कशी असते, झोडणी कशी असते, किंवा त्या झोडणीनंतर ती फॅक्टरीमध्ये जाऊन त्याचा तांदूळ कसा तयार होतो ते आपण सगळं बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला कळेल की त्याची किती उत्पन्न निघालं, म्हणजे एवढी मेहनत करून दोन प्रकारच्या शेती करून त्याच्यामध्ये फरक काय जाणवला, आणि कुठली भात शेती ही फायदेशीर आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. तर आपण नंतर भेटूया साधारण एक दीड महिन्यानंतर. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल विनया भटक्या. आता नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत थँक्स, बाय बाय अँड टेक केअर.